विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। ऐन पावसाळ्यात विट्यातील राजकीय वातावरण तापणार। सत्ताधारी पाटील गटापुढे नवा राजकीय समीकरणांचं आवाहन। राज्यातील सत्यानाट्याचा खेळ गेल्या महिनाभरापासून रंगला असतानाच निवडणूक आयोगाने अचानक राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं सर्वच राजकीय पक्षांची तारंबळ उडाली आहे। 18 ऑगस्ट रोजी म्हणजे ऐन पावसाळ्यात निवडणूक होणार असल्याने सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींचा आणि कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे। विटा नगरपालिकेची अचानक निवडणूक लागल्याने नेत्यांची व इच्छुकांची तारांबळ उडाली आहे। या ठिकाणी सत्ताधारी पाटील गटाविरोधात नवी राजकीय समीकरणं जुळवून येण्याची दाट शक्यता आहे। पाटील गटासमोर नवे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे। गेल्या 45 वर्षाहून अधिक काळ सत्ताधारी माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाची पालिकेवर सत्ता आहे। माजी आमदार हणमंतराव पाटील यांनी नगराध्यक्ष पद भूषवल्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी आमदार सदाशिवराव पाटील, नातू ऍडव्होकेट वैभव पाटील यांनाही नगराध्यक्ष पद मिळालं आहे। गतवेळेच्या निवडणुकीत सदाशिवराव पाटील यांच्या स्नुषा प्रतिभा वैभव पाटील यांना थेट नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती। त्यांनी त्यावेळी आमदार अनिल बाबर यांच्या स्नुषा शीतल अमोल बाबर यांचा जवळपास 5,500 पराभव केला होता। त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत। राज्यात नुकता सत्ताबदल झाला असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेनेतील फुटीर शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने युती करत सत्ता स्थापन केली आहे। खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत। त्यांच्या मंत्रिपदाची देखील मतदारसंघात चर्चा आहे। तर दुसरीकडे सदाशिवराव पाटील गटाने गतवेळी विटा नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती, परंतु 2019 विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। गत निवडणुकीत पाटील गटाबरोबर असलेला अशोक गायकवाड यांचा काँग्रेसचा गट यावेळी मात्र पाटील गटाविरोधात उभा ठाकणार असल्याचं दिसत आहे। गायकवाड गट बाबर गटाशी युती करून मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं समजतं आहे। तसेच पाटील गटातील काही नगरसेवकही विरोधात गेल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। ऐन पावसाळ्यात विटा शहरातील राजकीय वातावरण तापणार आहे।